जुन्नरमध्ये महायुतीत मिठाचा खडा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असणारी जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहोचली, पण इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो आणि म्हणूनच आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचके यांनी स्पष्ट केलंय. कारण आज जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून अजित पवारांचेच फोटो का लावण्यात आला? आणि या जुन्नर विधानसभेत नेमकं चाललंय तरी काय, काय नेमकं शिजतंय, असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचके यांनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलंय. देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे अजित पवार, जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात, मात्र आम्ही हे कदापि सहन करणार नाही, असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकलाय. शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला आहे. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही आणि याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे. विरोध फक्त प्रशासकीय बैठका आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय, पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही. शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं. शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात? ओ पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं, मतदान कोणी कुठं केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री. पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं. एकच पिठ्या तो अतुल बेंडके मांडीवर घेऊन फोटो काढताना सुद्धा तो आणि मी, तो आणि मी, बाबला 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 बाबला, तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने. आम्हाला मान्य नाही, त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही. आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे, जी ठरवली आहे, ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे. आम्ही सांगतो काय, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे 10-10 वेळा आम्ही फेऱ्या घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा, माझी आपले असणारे गिरीश बापटजी जे पालकमंत्री होते त्यांनी 70 लेण्या घेतल्या होत्या, त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंगा झाल्या, त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते जर आज जिवंत असते तर निश्चितपणाने ह्या सगळ्या घटना घडू दिल्या नसता. आमचं पण कर्तव्य आहे, दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार, कदापि नाही सहन करणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जुन्नर.